दीनांचा कैवारी तुझ्या कृपेची दे आज छाया नको अंत पाहू नको दूर राहू धाव पाव आता देवराया तूच विघ्नहारी दीनांचा कैवारी तुझ्या कृपेची दे आज छाया नको अंत पाहू पाषाणी हा तावा ठाम कुणाचा कुणी म्हणे या केवळ बाता सारा खेळ मनाचा हो जळी स्थळी मी पाषाणी हा तावा ठाम कुणाचा कुणी म्हणे या केवळ बाता सारा खेळ मनाचा मलाच पडला प्रश्न नेमका कसा सोडवू गुंता देव जरी मी देवा शपत मला लागली चिंता जय जय राम कृष्ण हरी राधे श्याम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राधे श्याम कृष्ण राम कृष्ण हरी स्वामींनी अंगठी दिली मला आता चैतन्य स्वामींची आणि माझी युती चॅटवेलला कुठल्या कुठे नेऊन ठेवेल तू बघत जाऊ तो तुझ्या बरोबर काय करतो मित्र आहे तो माझा बर मग पुढे त्याला भेटायचंय तुला आता येऊ तू आहेस फ्री आज माझ्यापेक्षा तुला त्याला भेटायची जास्त इच्छा आहे अलीकडे सगळ्या गोष्टी कुहूशी शेअर केल्या जात आहेत कुहू माझी फक्त मैत्रीण आहे काकड आरती आणि सकाळच्या महापूजेचा मान केदारकडून काढून घेतला हो विश्वस्तांनी हे फक्त लॉकेट नाहीये डिवाइन आहे तुझ्यापर्यंत ठीक आहे पण हे माझ्यापर्यंत तर आणूच नकोस गौरव शेठ बघा कसं झालंय सांगा येस मराठीच्या मीडिया पब्लिसिटीचा डिझाईन आहे की नाही अशी कामं पटापट मार्गी लागली ना की चार पाच कामं जरी एकत्र आली तरी टेन्शन येत नाही मराठीची मीडिया पब्लिसिटी खरंच खूप छान डिझाईन झाली आता एकदा निवेदितेला दाखवलं की काम झालं चला येस सौम्या कमीन बरं झालं तू आलीस ताबडतोब निवेदिताकडे जा आणि तिला सांग श्लोक दशपुत्रींनी मीडिया पब्लिसिटीचा डिझाईन तयार केलेला आहे आणि मी तिला दाखवायला येतोय चला पण त्याची गरज नाहीये खरं का ग ऍक्च्युली मी तेच सांगायला आले होते तुम्हाला तुम्हाला आता नवीन प्रोजेक्टवर फोकस करायला सांगितलंय या छोट्या छोट्या गोष्टींनी खूप डिस्ट्रॅक्शन होतात ना मीडिया पब्लिकेशनची प्लॅनिंग पासून एक्झिक्युशन पर्यंतची सगळी तयारी मॅमनी मला करायला सांगितली तुमच्यावर कामाचा ऑलरेडी खूप लोड असतो ना मग ते खूप अवघड जाईल सो म्हणून मी करणार ओके नो प्रॉब्लेम येऊ मी ओके अँड ऑल द बेस्ट थँक्यू हे काय श्लोक आणि त्यापेक्षा का मला माहितीच होतं तू ओव्हर रिॲक्ट करणार गोष्ट खूप सिंपल आहे माझ्यावरती कामाच्या जबाबदाऱ्या जास्त इथे तो फॅक्ट आहे याच्यातल्या काही जबाबदाऱ्या माझ्या पोस्टमुळे आलेल्या आहेत आणि काही जबाबदाऱ्या मी स्वतःहून ओढून घेतलेल्या आहेत त्याच्यातली एक कमी झाली सिम्पल सो इट्स ओके हे तुझ्यासाठी ओझं नव्हतं श्लोक अरे हा तुझा आनंद आहे राईट आणि त्यापेक्षा सुद्धा हे असा असा सौम्याकडून निरोप पाठवायचा मी खूप हर्ट झालो श्लोक अरे याच्यात हर्ट होण्यासारखं काहीच नाही आहे गोष्ट फार छोटी आहे ही छोटी गोष्ट नाही आहे बरं का ही तुझ्यासाठी छोटी वाटत असेल तुला पण छोटी म्हणून दुर्लक्ष करू नकोस हे कुठल्या तरी येणाऱ्या संकटाचं इंट्युएशन वाटतंय मला हे इंट्युशन्स इमोशन्स ह्या सगळ्या गोष्टी सोड काहीही होणार नाही जस्ट रिलॅक्स रिलॅक्स नाही श्लोक तुझ्यापर्यंत पोहोचणाऱ्या अदृश्य लहरींचा विचार करायला तू शिक जरा आजपासून श्लोकची ग्रहदशा बदलते त्याची ललाट रेखा वळण घेते या वळणानंतर त्याचं अख्खं जगच बदलून जाणार आहे अनेक अनपेक्षित घटनांना त्याला सामोरं जावं लागणार आहे दीर्घ आहे तो प्रवास तो रस्त्यात भेटलेला माणूस त्यानं दिलेला शाप सगळंच विचित्र घडते गोपाळ कृष्णा श्लोकवर लक्ष ठेव रे त्याला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायची बुद्धी दे
त्याला वाचव या सगळ्या गोष्टीतून. कसलं टेन्शन घेतलंयस तू एवढं खूप? अगं एकतर मला कृष्ण बनवलंय, मला नाही जमत आहेत ग त्या. अरे हाय हाय सर, आय एम गुड, हाउ आर यू? आय एम गुड. कशी झाली प्रॅक्टिस? एक्सक्यूज मी, ठीक ठीक होती का? बरं आम्हाला नाही आवडली. का? पण तू नव्हतास ना कृष्ण म्हणून. कृष्ण आणि गोपिकेच्या डान्स मध्ये मुलगीच कृष्ण बनणार मजा नाही येत. ए तू आमचा डान्स क्लास का नाही जॉईन करत? नाहीतरी गळ्यात इतका छान मोरपिसाचं लॉकेट घातलंयस आणि कृष्ण म्हणून मला तू नक्कीच चालशील. आणि तुझं कॉस्ट्युम पण एकदम फंडो आहे. अरे अनु तू परफेक्ट शोभशील कृष्ण म्हणून. फक्त डान्स तेवढा शिकावा लागेल. तो मी शिकवेन. नाही त्याची काहीच गरज नाही. काय नृत्य माझ्या अंगात भिनलेलंच आहे आणि मी स्वतःच कृष्ण असल्यामुळे मला डान्स शिकायची तर गरजच नाही. तू सॉलिड बोलतोस ना एकदम. तूने जे जे सांगितलं होतं ना ते सगळं खरं आहे अगदी. आणि तुझं स्टायलिंग तर खूपच भारी आहे. चल ना आपण सेल्फी काढूयात. थँक्यू. हा सुपर मार्केट पर्यंत पोहोचलायस ना, मग तिथनं सरळ आलास की 5 मिनिटावरच. करेक्ट, आम्ही थांबलोय, ये तू. तू म्हणत गस की नृत्य तुझ्या अंगात आहे. व्हॉट इज दॅट? सांगतो, नृत्य म्हणजे काही फक्त शरीराची लयबद्ध हालचाल नव्हे. म्हणजे तुम्हाला अजून उपरती झाली का नाही मला माहिती नाही, पण नृत्याचा एक देठ असतो जसा फुलाचाही असतो आणि तो प्रत्येकाला स्वतःचा स्वतः सापडावा लागतो. नृत्य करायचं नसतं, ते आतून उमलावं लागतं. ए तो आमचा मित्र आहे. अच्छा, आता ह्यांचा मित्र झालायस का तू? हो तुला तर माहिती आहे मी जगाचा मित्र आहे. जगाचा? तुमचाच ग. ए चल कुठे? अगं त्याला कुठे घेऊन चाललीस? एक्सक्यूज मी, चल तू. अरे ये. अरे बोल ना, तुझा तो तिकडचा टाइमपास कमी कर जरा. तुझा खडूस मित्र येतोय तुला भेटायला. त्यात एक कॅच आहे, तुझा तो मित्र आहे, माझ्यासाठी फक्त एक खडूस माणूस येतो अजून. बघूया ना आपण, म्हणजे अजून तुमची भेट नाही आहे ना झाली. एकदा का तुम्ही भेटलात की तुझी जादू त्याच्यावरही चालणारच आहे. तू नाही का माझ्या त्या डेंजर मैत्रिणींना इम्प्रेस केलंस. तुला वाटतंय असं? बर, तो येतोय, एक 5 मिनिटात पोहोचतोय म्हणाला. गुड गुड. अरे काय तुझा एक्साइट का नाही झालाय? तू झालीस ना एक्साइट तो येतोय म्हणल्यावर. असे ना. ओके स्वामी, स्वामी तुम्ही लवकर या, इथे घोळ झालाय. मला जावं लागेल. अरे तू वेडायस का रे? अरे ज्याच्या भेटी करता तू एवढा आटापिटा करत होतास, आता तू अगदी हाकेच्या अंतरावर असताना निघून चाललायस. प्रभूची रचना समज. झालं तुझं सुरू. प्लीज अर्जंट काम आहे, मला जावं लागेल, सॉरी. अरे क्रिश, अरे काय करू मी याच देवा? ह्या स्मगलर आहेत. स्मगलर? हो तुम्ही दोघेही स्मगलर आहात. आम्ही दोघं स्मगलर्स? हो असू नका, मॅटर सिरियस आहे. अच्छा बर बर बर. हे तू जरा चहा टाक बरं यांच्यासाठी. चहा? सिरियस मॅटर आहे ना. बर बसताय? हे बघा, बसायला आलो ना इथं मी. आपला खालचा चहावाला तंबी तो चहा घेऊन वर आला, तर ह्यांनी त्याच्याकडे चहा मागितला, त्यांनी दिला. आणि जेव्हा पैसे मागितले तेव्हा यांनी सोन्याच्या नाण्यांचा बटवा काढून दिला. ह्याला वाटलं ही खोटी नाणी आहेत, तो भांडायला लागला. त्या भांडणाचा आवाज ऐकून आम्ही दोघे बाहेर आलो तेव्हा आम्हाला खरा प्रकार समजला. हे सराफ आहेत ना? ओ हा, जब मैंने सिक्के चेक किए तब मुझे पता चला कि ये सिक्के तो सोने के हैं. एवढी सोन्याची नाणी बाळगणं गुन्हा आहे, गुन्हा. ते जाऊ दे. तुम्ही जेव्हा मला पहिल्यांदा भेटला होतात ना तेव्हा तुम्ही कमी भाडं करा कमी भाडं करा म्हणून घासा घीस करत होतात. आणि काय हो, आता तुमच्या बायकोकडे एवढं सोनं आलं कुठून? बरं ते जाऊ दे. पहिल्यांदा मला हे सांगा की ही बायको आली कुठून? कारण आधी तुम्ही सांगितलं होतं की माझं लग्न झालेलं नाही आहे. तुम्ही नेमकं काय करता? सेक्रेटरी या नात्यानं तुम्हाला स्पष्ट विचारतो, तुम्ही स्मगलिंग करता?
तसं असेल तर हे धंदे इथे चालणार नाहीत. सभ्य माणसं राहतात तिकडे. पर पाहू सर नाणी. हो खूप मोठा घोटाळा झालाय समजू तिचा. मला असं वाटतं ही सोन्याची नाणी नाहीच. अरे नाही कैसे, ये मैंने खुद ने चेक किए. आता मला सांगा याचं करायचं काय. मला तर सोसायटीच्या कमिटीची मीटिंग बोलावावी लागेल. चॉकलेट साठी मीटिंग काय? चॉकलेट से थी. अरे तो मैं क्या पागल हूँ? पागल का है भ्रम होतो कधी कधी. ही सोनेरी कागदातली नाण्याच्या आकाराची चॉकलेट्स आहेत. अरे ऐसे कैसे होते अशी गंमत कधी कधी. बरं मला सांगा चहाचे पैसे किती झाले? 6 रुपये. ठीक आहे 10. 4 रुपये तुमच्या मनस्तापाचे. आणि ही चॉकलेट्स जी आहेत ना ती सोसायटीच्या मीटिंग मध्येच वाटून टाका. देवी फार मजा वाटते ना तुम्हाला देवी. खरं सांगू का? हो नाण्यांचे चॉकलेट्स करून तुम्ही तुमचा पण मोडलाच आहे. मग तसंच आता त्या श्लोकलाही समजावून टाका. मी काय म्हणते चुकलं. हॅलो. हा हो हो नाही निरोप मिळा. हो निरोप मिळालाय मला. मी उद्या कळवीन तुम्हाला. राईट. हो 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 बाय बाय. एक्स्ट्रीमली सॉरी तुला वाट पाहायला लावली. अरे काय तुझं फॉर्मल हँडशेक वगैरे करतोस. माझ्या लक्षातच नाही आलं की मी तुला भेटतोय. दिवसभर मी सगळं याच गोंधळात. लोकांना इन्व्हाइट करणं, पर्सनली त्यांना फोन करणं, ईमेल पाठवणं, जाऊन भेटणं. ही चॅटवेलची पार्टी आहे ना, इतकी माणसं येणार आहेत. खूप 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 मोठा पसार आहे. म्हणजे गव्हर्नमेंटची काही माणसं आहेत, काही व्ही आय पीज आहेत, काही आमचे क्लायंट्स आहेत, एम्प्लॉईज आहेत, त्यांच्या फॅमिलीज आहेत, परदेशातली काही माणसं आहेत. सो माझ्या लक्षात नाही आलं. मस्त. म्हणजे मला ना हे सगळं खूप आवडतं, पार्टी वगैरे. मला अजिबात नाही आवडत. फॉर्मॅलिटी म्हणून करायला लागतं सगळं, पार्ट ऑफ बिझनेस. पण फॅमिलीज म्हणजे आई दादा पण येणार आहेत ना. म्हणजे माझा विचार आहे तसा, पण अजून मी त्यांना म्हणालेलो नाहीये. डोंट नो ते येतील की नाही. अरे येतील ना. हवं तर मी बोलते ना दादांशी. म्हणजे बघ ते आणि मी असे आम्ही. एक मिनिट एक एक. हॅलो. हो 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 मीच फोन केला होता. जगातल्या सगळ्यांना इन्व्हाइट केलंय, मलाच नाही केलं. मी जवळची वाटत नाही का याला? नाही नाही परत एकदा आवर्जून सांगा की श्लोक दशपुत्रींनी स्वतः इन्व्हाइट केलंय. येस थँक्यू. आणि सरांना थँक्यू सांग. या थँक्स अ लॉट. बाय बाय. बाय द वे उत्सव मूर्ती कुठे? त्याच्यासाठी तुम्हाला इतके फोन केलेस, तू स्वतः तळमळत होतीस की मी आणि त्याने भेटावं, तो कुठे? अरे तो आतापर्यंत थांबला होता तुझ्या करता, पण काहीतरी महत्वाचं काम आलं म्हणून गेला तो. तो सुद्धा ना घनचक्करच आहे. एक मिनिट एक मिनिट. तो सुद्धा म्हणजे काय? मी काय घनचक्कर वाटलो तुला? माहिती नाही. माहित नाही म्हणजे बरं ते सोड. आता आपण काय करणार आहेत? मग आता काय, आपण आपापल्या घरी जायचं. त्याला तुला भेटायची खूप इच्छा होती म्हणून मी खरं तर थांबले होते. मला उशीर झाला असताना. पण काय तोच गेला आणि तू आलास तर तूही खूप बिझी असतोस ना दिवसभर. पण आता माझा बाबा माझी घरी वाट बघतोय आणि आता मला जायला लागेल. एक मिनिट, पण तू एवढी वैतागतीस का? आपण एक काम करूयात, कुठेतरी जाऊयात, मस्तपैकी कॉफी घेऊयात. काही नको, मी जाते माझी माझी. माझी माझी जातीयस गाडीकडे आणि माझी माझी जाईन. चल मी सोडतो तुला. नाही मी ऑटोने जाईन. अहो मॅडम माझ्या गाडीला तुम्ही ऑटो समजा आणि बसा, मी सोडतो तुम्हाला. चला. नको. तुला ते पार्टीचे इन्व्हिटेशन द्यायचेत ना? अरे ऑफकोर्स द्यायचेत.
पण त्याच्याशी तुझा काय संबंध? ते काम आहे माझं. मग तर बाय. अरे बाय. अरे काय चाललंय, काय काय कळतच नाही. काय झालं? माशी अपसेट काय आहेस? कोणाची काही भांडण वगैरे झालंय का? तू मलाही सांगणार नाहीयेस का? काही नाहीये सांगण्यासारखं. खूप दमली आहे फक्त रिहर्सलमुळे. हे बघ, तू आता स्वामींसमोर उभी राहा, हात जोड आणि जे काही झालं असेल ते सगळं सांग. बाबा प्लीज, दमली आहे मी फक्त. किती प्रश्न विचारतोस. काहीतरी बिनस नाही, साध्वींच्या कानावर घालायला पाहिजे. हे बघ, त्या डेकोरेशनचा फुलांचा मंदार बघणार आहे. करेक्ट. नाही नाही, हे बघ, गोंधळ घालू नका. फुलांचं वेगळं आहे आणि बुके वेगळे आहेत. हा, बुकेचं गणेशला पाहू दे, कारण बुके आपल्याला महत्वाच्या माणसांना द्यायची आहे. हो ठीक आहे, काही अडचण आली तर फोन करा. राईट, बाय. काय रे श्लोक, घरी असताना तरी तो फोन बाजूला ठेवत जाणार, आल्यापासून सारखा कानाला फोन आहे तुझ्या. काय चाललंय काय एवढं? काही सॉरी, रागू नकोस. उद्या आमच्या ऑफिसमध्ये एक अॅन्युअल पार्टी. म्हणजे? अगं, शाळेमध्ये कसं वार्षिक स्नेहसंमेलन असतं, तसं आमच्या कंपनीचं एक वार्षिक स्नेहसंमेलन. फक्त त्याच्यामध्ये लहान मुलं असतात, इकडे मोठी माणसं आहेत. आणि मोठी म्हणजे कोण कोण माहिती आहे का? गव्हर्नमेंट मधली मोठी मोठी माणसं येतात, शिवाय आमचे महत्वाचे क्लायंट्स आहेत, आमचे एम्प्लॉईज आहेत, त्यांच्या जीवावर आमची कंपनी चालते ती सगळी माणसं आहेत. असं खूप मोठा व्याप आहे. अगं बाई, मोठा कार्यक्रम दिसतोय. हो मग, आणि तुला खरं सांगू, खूप मज्जा येते. कारण काय माहिती, ह्या कार्यक्रमाला ना ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांच्या फॅमिलीज येतात. मग त्या निमित्ताने घरच्यांनाही पाहता येतं की आपल्या घरातला माणूस नेमका कुठे काम करतो, कुणासोबत काम करतो, ऑफिस कसं आहे, केबिन कसं आहे. आणि शिवाय पार्टीला सगळी घरातली माणसं असल्यामुळे एक मोकळं ढाकळं वातावरण असतं. कल्पना छान आहे. आहे की नाही? आता माझ्याकडे अजून एक कल्पना आहे. उद्या आमच्या या अॅन्युअल पार्टीला तू आणि दादांनी दोघांनी यायचं. याल नाही? दादा कसं वाटतंय? बरं वाटतंय, बरं वाटतंय. औषधांचा उपयोग होतोय. श्लोक, हे रागावले होते पण त्यांना इथे मुंबईला घेऊन यायचा तुझा निर्णय योग्य होता. तर काय, हरिपूरला असतो ना तर सारखी दिवसभर काहीतरी गडबड करत राहिले असते. आराम करायचं तर लांबच राहिलं. काय झालं दादा? काही नाही रे, हे जरा टेबल खुर्चीचं तंत्र जमत नाही अजून इतकंच. अरे हो, जरा अवघडल्यासारखं होत. हो ना, तिकडे गावाकडे मस्त अशी मांडी घालून बसून जेवायची सवय लागली आहे ना. होईल होईल, पण टेबल खुर्चीची सुद्धा सवय होईल. नाही पण मी काय म्हणतो, सवय करायची आहे कशाला? आपण ही थोडीशी अरेंजमेंट बदलली की सगळं झालं. गौरव, होय, ही व्यवस्था बदलली जाईल. डन. अरे तसं काय, इकडे अरेंजमेंट बदलता येईल मला. हे बघ, ही बघ घातली मांडी. हो काय दादा. बरं दादा, आमच्या ऑफिसमध्ये अॅन्युअल पार्टी, तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आणि आईनी दोघांनी तिथे यावं. मी आता आईशी तेच बोलत होतो. अरे गौरव तेच सांगत होता मला. मी तेच म्हणतोय की. अरे मी निमंत्रण सुद्धा दिलंय. दादा मग याल ना तुम्ही? अरे आम्ही तिकडे येऊन काय करणार आहोत? त्या वातावरणात अवघडल्यासारखं होईल ते. नको, राहू दे. आहो पण आम्ही आहोत ना तिकडे. अरे तेच म्हणतोय मी. हे बघ, तुम्ही कामाची माणसं उगाच आमच्यामध्ये अडकून पडाल. काही नको, राहू दे. अहो पण म्हणजे मला असं वाटत होतं की त्या निमित्ताने माझं ऑफिस, माझ्या ऑफिसमधली माणसं सगळं तुम्ही पाहिलं असतं. अरे बघायचंय की, पण अशा गोंधळात नको रे. नंतर येऊ की निवांत आम्ही. काय नाही म्हणजे, आम्हालाही उत्सुकता आहे की तुझं ऑफिस बघायची. खरंच याल दादा? थँक्यू सो मच. अरे वा,
आता थँक्यू का अहो तुमची जेवणा आधीची गोळी राहिली की थांबा मी घेऊन येते अगं तू थांब मी अरे पानावर उठू नको गेल उत्साह आलाय त्याला तुम्ही ऑफिस बघायला येणार म्हटल्यावर श्लोक इथे टेबलावर अहो दुपारी तुम्ही नारळाची पूजा करत होतात तेव्हा दिली होती मी तुम्हाला गोळी त्याच्यानंतर तो डबा उचलून ठेवला की तिथेच राहिला काय गाई नाही काही नाही अरे तुला वेळ लागला बराच म्हणून मी आले औषध घ्यायला चल पानावरनं उठून आलास रे असं उठू नये पानावरनं